नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व। यामध्ये प्रतिसरकारांची स्थापना। प्रतिसरकार म्हणजे काय? प्रतिसरकार कुठे कुठे स्थापन झाले, प्रतिसरकारांनी कोणकोणती कार्य केले, या गोष्टीची माहिती आपण या भागामध्ये घेऊया। तर बालमित्रांनो, प्रति सरकार, प्रति म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं सरकार होतं त्या ठिकाणच्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हकालपट्टी करणे आणि त्या ठिकाणच्या नेतृत्वाने त्या भागामध्ये स्वतःचं लोकाभिमुख असं सरकार स्थापन करणे म्हणजेच प्रति सरकार होय। तर अशा प्रकारचे प्रति सरकार ब्रिटिश काळामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झाले। पा, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा प्रतिसरकारांची व्याख्या समजून घेऊया। तर देशाच्या काही भागात ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकार स्थापन केली, या सरकारालाच प्रतिसरकार असे म्हणतात। मग बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आजमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यात प्रति सरकार स्थापन करण्यात आले। असंच प्रति सरकार महाराष्ट्रात सुद्धा 1942 साली सातारा जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील नावाच्या शूर नेतृत्वाने त्या ठिकाणच्या स्थानिक ब्रिटिश अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना केली। या प्रति सरकाराने काय केलं? तर या प्रति सरकारांनी त्या ठिकाणी वेगवेगळी कामं केली। तत्पूर्वी कुंडल या ठिकाणी क्रांती अग्रणी जी डी उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली आणि या तुफान सेनेने तसेच या प्रति सरकारांनी वेगवेगळे कार्य केले। मग त्यामधील प्रमुख कार्य काय केले? तर प्रमुख कार्यामध्ये या सरकारांनी आपल्या सरकारला लागण्यासाठीचा जो अर्थ पैसा उभा करण्यासाठी कर गोळा करणे, आपल्या भागामध्ये कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे इत्यादी प्रमुख कार्य केली। त्याचबरोबर या प्रति सरकारांनी लोकाभिमुख असे कामं सुद्धा केली। लोकाभिमुख म्हणजेच लोकांच्या हिताचे कामं त्या ठिकाणी केले। त्यामध्ये सावकारशाहीला विरोध, पूर्वीच्या काळात सावकारशाही होती, सावकार अव्वाच्या सव्वा व्याज आकारून गरिबांची त्या ठिकाणी पिळवणूक करत असत, अशा सावकारशाहीला विरोध करण्याचं काम, तसेच दारूबंदी करणे, साक्षरता प्रसार करणे, जातीभोद निर्मूलन करणे, अशा प्रकारचे विधायक कामं या सरकारने आपल्या आपल्या भागामध्ये केली। या सरकारने नेमलेल्या लोकन्यायालयाद्वारे जे काही न्यायनिवाडे होत असत ते न्यायनिवाडे लोक स्वीकारत असत, म्हणजे या प्रति सरकारवर लोकांचा विश्वास होता। अशा प्रकारे या प्रति सरकारने वेगवेगळी विधायक कामं करून जनतेचे प्रेरणास्थान बनण्याचं कार्य प्रति सरकारांनी केलं। स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये या प्रति सरकारांचं कार्य जनतेला प्रेरणा देणारं ठरलं। अशा प्रकारे बालमित्रांनो, प्रति सरकारांची माहिती आपण या भागामध्ये घेतली। धन्यवाद।